कि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो अजितदादा पवार यांच्या बरोबर आहे आणि त्याचे अध्यक्ष अजितदादा आहे. पवार साहेबांना सांगितलं की साहेब यांना सांगा घ्या, पैसा पाहिजे तेवढा उचला कर दो, परंतु हे पाणी आणा. पवार साहेबांनी काही सांगितलं नाही त्यांना, निदान मी तरी ऐकलं नाही. पहिला भुजबळ, मग मुंडे, मग हसन मुश्रीफ आणि इकडून गाडी फिरून बारामतीला आली की अजितदादा आमचे नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचे अध्यक्ष कोण आणि पक्ष कुणाकडे आहे हा सगळा जनतेचा महासागर आपण पाहिल्यानंतर हे सिद्ध होत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो अजितदादा पवार यांच्या बरोबर आहे आणि त्याचे अध्यक्ष अजितदादा आहे. आणखीन पुढे बोलायच्या अगोदर जे आमचे सोळंके साहेब आणि अमरसिंह पंडित यांनी पाण्याचा प्रश्न मांडला, मागच्या सरकारमध्ये असताना मी त्यावेळेचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील आणि त्यांना सांगितल्यानंतर पवार साहेबांना दोन वेळा सांगितलं, साहेब 50,000 कोटी ना तर 1,00,000 कोटी रुपये आणखीन कर्ज होऊ द्या, 5,00,000 कोटी कर्ज झालेलं आहे या राज्यावर, पण पश्चिमेकडे जाणारं सगळं पाणी जे आहे ते सगळं पूर्वेकडे इकडे वळवा आणि नाशिक मधून ते सगळं पाणी जे आहे हे मराठवाड्याला आणा, जळगाव पासून तर नार पारचं सगळं पाणी इकडे येऊ शकतं, 150 TMC पाणी त्या सगळ्या विभागामध्ये आहे आणि हे होऊ शकतं. मी एक छोटासा कार्यक्रम केला मांजरपाड्या धरणाचा, 10 ते 11 किलोमीटर बोगदा तयार केला डोंगराचा आणि तिकडचं पाणी जे आहे हे येवल्याच्या बाजूला आणण्याचा प्रयत्न केला. कालेश्वरमला होऊ शकतं तिकडे शेजारच्या राज्यामध्ये, एक छोटा प्रयोग मांजरपाड्याच्या माध्यमातून होऊ शकतो. मी पवार साहेबांना सांगितलं की साहेब यांना सांगा घ्या, पैसा पाहिजे तेवढा उचला कर दो, परंतु हे पाणी आणा. पवार साहेबांनी काही सांगितलं नाही त्यांना, निदान मी तरी ऐकलं नाही. आणि एवढंच नाही तर हे सरकार बदलल्यानंतर सुद्धा हे अजितदादा इथे आहेत त्यांना विचारा. मी हेच परत सांगितलं मुख्यमंत्री शिंदे फडणवीस आणि अजितदादांना की तुम्ही वाटेल तेवढं कर्ज घ्या, पण हे पाणी जे आहे कारण मराठवाड्याला दुसरीकडून पाणी मिळणं शक्य नाही, ते पाणी फक्त तिथूनच मिळेल, तुम्ही ते सगळं पाणी आणा. विचारा हे प्रयत्न जे आहेत, सुदैवाने आता दादा उपमुख्यमंत्री आहेत, फायनान्स मिनिस्टर पण आहेत, आपल्याला ते करता येईल किंबहुना ते करण्यासाठी आपल्या सगळ्यांचा आग्रह असणार आहे. बोलण्यासारखं खूप आहे, पवार साहेबांची इथे मीटिंग झाली, पहिली मीटिंग जी आली ती छगन भुजबळ एवढा माझा पहिला नंबर, दुसरा नंबर धनंजय मुंडे, तिसरा नंबर हसन मुश्री. अनेक वेळा त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा आंबेगावला होणार, मग इकडे होणार, मग तिकडे होणार, पण नाही, पहिला भुजबळ, मग मुंडे, मग हसन मुश्रीफ आणि इकडून गाडी फिरून बारामतीला आली की अजितदादा आमचे नेते आहेत. अरे म्हणजे आम्ही सगळ्या आमच्या विरुद्ध सगळ्या मीटिंग झाल्या आणि बारामतीचा प्रश्न आला की अजितदादा आमचे नेते आहेत असं सुप्रियाताई म्हणणार, पवार साहेब म्हणणार, मग पवार साहेब अजितदादा तुमचे नेते आहेत तर उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना मान्यता देऊन टाका
आणि मोकळं व्हा, भांडण मिटून टाक. नेते आहेत ना तुमचे, आणि आम्ही त्यांच्याच नेतृत्वाखाली तर इकडे आलो केवळ विकासासाठी. होय, विकासासाठी.